श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानलं जातं। पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे। लग्नाशिवाय इतर कोणतेही काम सुरू करायचे असेल तर पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम मुहूर्तापैकी एक आहे। अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या चक्र सुदर्शना इतका शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते। तरीही पुष्य नक्षत्राचा प्रभाव आणि या दिवशी तयार झालेला शुभ मुहूर्त इतर मुहूर्तांच्या तुलनेत सर्वोत्तम मानला जातो। पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटला जातो। जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी जुळून येतं तेव्हा त्या स्थितीला गुरुपुषामृत संयोग म्हणतात। या संयोगात केलेली खरेदी खूप शुभ मानली जाते। यंदा अश्विन कृष्ण अष्टमी तिथीला म्हणजेच गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी गुरुपुषामृत योग जुळून येत आहे। हा अतिशय शुभ संयोग मानला जातो। दिवाळीपूर्वी हा संयोग जुळून येत असल्याने या संयोगाचे विशेष महत्त्व आहे। गुरुपुषामृत योग सकाळी 6:48 सुरू होईल तर तो दुसऱ्या दिवशी सकाळी 4:43 असेल। गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे। देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत आणि म्हणूनच गुरुवारच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत देवगुरु बृहस्पतींची सुद्धा पूजाही केली जाते। या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा नक्षत्रावर प्रभाव असतो। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता अनेक सेवा आणि उपाय हे केले जातात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण पहा। गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळदही टाकायची। हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता हे मिळत असते। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचेत। जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर आवर्जून ते परिधान करा। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करायची आहे। गुरुपुषामृत योगाच्या दिवशी श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच कुबेर देवता गणपती बाप्पा आणि महादेवांच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं। तसेच या दिवशी आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे, लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे, तसेच विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं। ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतरच आपल्याला ही वस्तू जी आहे ती आपल्या घरी आणायची। जेव्हा आपण सेवा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो तेव्हा आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। सर्व सेवा आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो सकाळीच करायचा। ह्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखरही टाकायची आहे, तसेच चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे कारण गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे आणि चिमूटभर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत। काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात, तसेच काळे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणून काळे तीळ हे श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत। असं हे जल घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला हे जे जल आहे ते पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत प्रदक्षिणा ह्या करायच्या आहेत। त्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी पिंपळाच्या झाडाला त्यांचे स्वरूप असल्याचे सांगितले आहे। याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते। या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते। पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूसोबत लक्ष्मी वास करते, त्यांची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते।
पिंपळाची पूजा केल्याने शनी संबंधित त्रासही कमी होतो। तसेच अशा व्यक्तींच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्याचे सर्व दुःख दूर होतात। म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून गुरुपुषामृत योगाच्या दिवशी पिंपळ झाडाची पूजा सेवाही करायची आहे। आता ह्या उपायाकरता आपल्याला पिंपळाचं एक पान लागणार आहे। आता पिंपळ वृक्षाखाली जर एखादं पान पडलं असेल, अगदी पिवळं असेल तरीही चालेल। आता काही कारणास्तव तुम्हाला नाही खाली पडलेलं पान दिसलं तर सर्वप्रथम पिंपळ वृक्षाला आपल्याला क्षमायाचना करायची आणि कोणत्या इच्छा करता आपण हे पान तोडतेत ते बोलायचं आणि एक पान तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे। आता ह्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळदही घ्यायची आहे, कारण गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल ते टाका आणि त्या हळदीचा आपल्याला एक गंध हा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या काडीने त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची, अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची। जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा, किंवा तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल तर संतान प्राप्ती लिहा। अशा रीतीने तुम्हाला अगदी थोडक्यात त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक काढायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला एक मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचे आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्या पानालासुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि आपल्याला तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत। आता हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एक वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक माळ गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला 7 वेळा ह्या एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे। ओम ब्रू बृहस्पते नमः, ओम ब्रू बृहस्पते नमः, ओम ब्रू बृहस्पते नमः या मंत्राचा आपल्याला 7 वेळा जप हा करायचा आहे। ह्या सर्वही उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि बृहस्पती देवांची भरभरून कृपाही होत असते। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। त्यानंतर संपूर्ण दिवसभर पान हे आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे आणि संध्याकाळी 4 वाजल्यानंतर आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या जवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ जायचं आहे। तुमच्याकडे नदी असेल किंवा समुद्र असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। लक्ष्मी प्राप्तीकरता, इच्छापूर्तीकरता, कर्जमुक्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो, कारण गुरुपुषामृत योगामध्ये केलेल्या प्रत्येक सेवेचं आणि प्रत्येक उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।